वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या संकल्प पूर्तीसाठी जिल्हा परिषदेनं 34,16,000 वृक्षारोपणाचं नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली आहे. मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोंगळे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी त्यांनी या मोहिमेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 4 जुलैला गावागावात वृक्ष आणि स्वच्छता दिंडी काढणार असल्याचंही सांगितलं. सोबतच या मोहिमेला लोकसहभाग वाढावा म्हणून आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती सुद्धा दिली. या पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांच्यासह सर्व समिती सभापती आणि सदस्य उपस्थित होते. नैसर्गिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललंय आणि याला तापमानातील वाढ, ऋतू बदल आणि अवेळी येणारा पाऊस कारणीभूत आहे. म्हणून वातावरणाचा समतोल निर्माण व्हावा आणि प्रत्येकांना जगण्यासाठी चांगलं वातावरण मिळावं म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 2 कोटी तर दुसऱ्या वर्षी 4 कोटी, तिसऱ्या वर्षी 13 कोटी आणि यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प मुनगंटीवारांनी केला. त्यांच्या या संकल्पनेच्या पूर्तीसाठी जिल्हा परिषदेनं यावर्षी 34,16,000 वृक्ष लागवडीचं नियोजन केलंय आणि हा कार्यक्रम गावागावात यशस्वी होण्यासह नागरिकांना वृक्ष लागवडीचं महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्ष आणि स्वच्छता दिंडी काढण्याचा निर्णय घेतला गेलाय. 4 जुलैला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दिंडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतील. त्यानंतर या दिंडीच्या माध्यमातून गावागावात पोहोचून सभा आणि बैठका घेत ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. वृक्ष संगोपनाचं नियोजन सुद्धा या बैठकांमध्ये केलं जाईल. सोबतच स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला जाईल. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील 2 गावातल्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी खड्डे खोदून तयार आहेत. तसंच उद्देशपूर्तीसाठी जिल्हा परिषदेसह अधीनस्थ सर्व विभाग सज्ज असल्याची माहिती देवराव भोंगळे यांनी यावेळी दिली. ग्रामस्थांनी या मोहिमेत मोठ्या संख्येत सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. की सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आपला महाराष्ट्र हिरवगार करण्याचा शिवधनुष्य हातामध्ये घेतला. या वसुंधरा मातेचं ऋण फेडण्यासाठी मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की या वृक्षदिंडीच्या कार्यक्रमामध्ये किंवा वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये जनतेने पुढे यावं, स्वतः एक झाड लावून ते झाड जगवण्यासाठी प्रत्येक माणसाने निर्धार करावा हे मी आपल्या वतीनं जनतेला आवाहन करतो. आणि जी वृक्षदिंडी आमच्या जिल्ह्यात निघणार आहे या वृक्षदिंडीमध्ये जनतेने सहभागी होऊन या दिंडीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत झाडाचं महत्व पटवून देण्याकरता सर्वांनी सहभागी व्हावे ही सुद्धा विनंती करतो. आणि या दिंडीचा शुभारंभ 4 जुलैला राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते चंद्रपूर जिल्हा परिषदेला 1 वाजता होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं.